नमस्कार, मी सोमवती सोमवती किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला पुरण कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य, चण्याची डाळ। मी ही चण्याची डाळ ह्या शेरानी किंवा तुम्ही गिलासच्या मेजरमेंटनी किंवा वाटीच्या मेजरमेंटनी टाकू शकता। मी ह्या एक या शेरानी 2 शेर डाळ भिजू घातली आहे आणि ती 4 तास ठेवली। 4 तास ठेवल्यानंतर बघा, ही डाळ तुटत आहे पूर्ण, चण्या डाळ लवकर भिजतो। चार तास भिजू घातली, तुम्ही ही रात्रपण पण भिजू घालू शकता आणि न भिजवता पण ती उकडू शकता, पण मी भिजू घातली। गूळ आहे हा, एक वाटी साखर। एक वाटी साखर मला होणार नाही, मी पुन्हा अर्धा वाटी साखर टाकणार आहे, कारण की ह्या शेराच्या मेजरमेंटनी जेवढी आपण डाळ घेतली तेवढीच साखर घ्यायची आहे। 2 शेर आपण डाळ घेतली तर 2 शेर साखर घ्यायची आहे, पण ज्यांना कमी गोड आवडतो त्यांना 1.5 शेर किंवा 1 शेरामध्ये होऊ शकतं, ज्यांना गोड आवडतो ते प्रमाण सारखा घेऊ शकतात। विलायची, जायफळ आणि हळद, कारण की ह्या डाळीला छान पुरणाला पिवळा कलर आला पाहिजे, त्यासाठी मी हळद वापरत आहे। चला सर्वात प्रथम पहिले डाळ धुवून घेऊ आणि कुकरच्या पाण्यामध्ये उकडायला घालू। मी हा छोटा कुकर घेतलं आणि पाणी बघा, डाळ डुबतपर्यंत आपलं पाणी घालायचं आहे। फक्त किंचित पाणी टाकले मी, डाळ डुबा खाली गेलेली आहे आणि पाणी वर आलेलं आहे बघा। ह्याच्यामध्ये आता हळद घालून घेऊ, काही हळदीमुळे छान कलर येतो। तेल बघा, छोट्या चमचने मी अर्धा चमच तेल घालत आहे, कारण की हळद टाकल्यामुळे छान बाहेर पण त्याचा कलर जाणार नाही। चला आपण रिंग घालून घेऊ आणि कुकर पेक करू। चला 2 शिट्ट्यापर्यंत आपण हा मध्यम आचेवर उकडून घेऊ डाळ। आज एवढीच ठेवायची, मध्यम, फुल पण नाही आणि स्लो पण नाही, 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। चला आता आपली डाळ ही कुकरमधून आपण काढून घेऊ, पूर्ण शिजून झालेली आहे बघा। पूर्ण दाणा हा फुटतो आहे डाळीचं, समजून जायची का डाळ पूर्णपणे झालेली आहे। 2 शिट्ट्यांमध्ये डाळ झाली, फक्त मीडियम गॅसवर किंवा कमी गॅसवर ठेवायची वरण कधी शिजवत असताना, फुल गॅसवर कधीच वरण शिजवायची नाही। चला आपण या चाळणीमध्ये काढून घेऊ। आपण पाणी घालतो या डाळीमध्ये, तो पाणी एखादा राहतो थोडासा, अर्धा वाटी एक वाटी तो ह्या चाळणीमध्ये घातल्यानंतर पूर्ण निठून जातो खाली। आणि याची आमटी बनवायची, माझं पाणी खूप कमी निघालं कारण मी पाणी पहिलेच कमी टाकलं होतं बघा। फक्त अर्धा वाटी पाणी निघालं आहे, त्याची मी आमटी बनवणार आहे। हा पाणी फेकायचं नाही, खूप सुंदर आमटी बनवता येतो याची। चला तर आता आपण याला मॅश करू। ही तुमची चाळणी आहे, प्रत्येकाकडे असतोच। याच्यामध्ये आपल्याला किस वगैरे चाळाय करायचं असलं, लौकी वगैरेचं, आलूचं किस करायचं असलं, तर आपण ह्या चाळणीचा उपयोग आहे मॅश करणार आहे। आणि नंतर तुम्हाला तुमच्याकडे ही कुकरला पण लावू, मिक्सरला पण लावू शकता, वरतून पुरणयंत्र असेल तर पुरणयंत्राला करू शकता, पण पुरणयंत्रापेक्षा किंवा मिक्सरपेक्षा ही छान अशी व्यवस्थित होतो बघा। मग बघा, अशी पडतो खाली ती।
असे करू पूर्ण आपल्याला ही डाळ ह्या मांजरीतून काढून घ्यायची, पेस्ट करून घ्यायची। चला तर आपला ही डाळ आहे मॅश करून झालेली आहे। जेव्हा मी डाळ फेटते ही पूर्ण बनवण्यासाठी तेव्हा मी थोडं तुपाचा वापर करते, कारण तुपाची चवी छान येतो। कोणी तूप घालत नाही पण मला तुपाचं छान वाटतं पुरण। बघा मी या चम्मचने 3 चम्मच तूप घातलं। हा गूळ आहे, साखर आहे, साखर मला कमी होत आहे, गुळाचं प्रमाण मी कमी घेतलं, साखर वाढवणार आहे। पुरण घालून घेऊ। मीडियम गॅसवर ढवळत राहायचं। साखर आणि आपण गूळ पूर्ण एकजीव करून घेऊ पूर्ण। असं ढवळत आपल्याला ठेवायचं आहे पुरण, कारण की या पुरणाला थोडं पाणी राहतो। आणि गुळाला आणि साखरेला पाणी सुटतो, त्यामुळे हे पुरण पोळी बनवण्यासाठी पूर्ण फेटवून पुरण तयार करावं लागतं। चला आपण याला 5 मिनिट असंच ढवढवत राहू। चला हा बघा पुरण फेटत राहायचं, थोडं पातळ होतं पूर्ण पद्धतीत। ढवढवत राहायचं झालं कसं हे समजायसाठी एखादा चम्मच घ्यायचं आणि चम्मच सरळ घालून घ्यायचं, तो राहतो का म्हणून बघायचं। आता आपला पूर्ण पुरण रेडी झालेला आहे, कारण की बघा चम्मच फिट होत आहे पुरणामध्ये। चला आता आपण गॅस बंद करून ठेवून देऊ आणि पाती कशी बनवायची मग मी दाखवणार आहे तुम्हाला। आता आपण गॅस बंद करून घेतलं, जायफळ घालून घेऊ आणि विलायची पावडर, आणि हे मिक्स करून घ्यायचं, आणि विलायची आणि हे जायफळ नंतरच घालायची जेव्हा आपण उतरवतो तेव्हा, कारण की विलायचा सुगंध राहत नाही मग नंतर पहिल्यानंतर टाकल्यानंतर। ढवळून घ्यायचं। चला आता आपण पाती कशी बनवायची ते दाखवत आहे मी तुम्हाला। पुरणपोळीची पाती कशी बनवायची मी ती करून दाखवणार आहे। चला बघूया मग कशी करायची ती। ही वाटी आहे, मी एक वाटी मैदा घेतली, ती मोठी वाटी आहे, एक वाटी मैदा, एक वाटी कणिक। तुम्ही मैद्याची पण करू शकता आणि कणकीची पण करू शकता। मला मिक्स पाती बनवायची आहे। ह्याच वाटीने मी एक वाटी मैदा आणि एक वाटी कणिक ह्या दोन्ही मिक्स केलं। चिमूटभर मीठ, हळद, छान पातीला कलर येतो हळदीमुळे, मग थोडी हळद घालून घ्यायची। पूर्ण हाताने हा मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये फक्त 1 चम्मच कच्चं तेल, ते मी मोन घालत नाही आहे लक्षात घ्या। एक चम्मच तेल घातलं मी, ते छोट्या चम्मचने। चला पाण्याने आपण हा पूर्ण डो मिक्स करून घेऊ।
थोड़ थोड़ पानी घालत घ्यायचं। आता पाण्याचं प्रमाण मी सांगणार नाही। छान मळून घ्यायची अशी। ज्याप्रमाणे आपण पोळी करतो त्याप्रमाणेच आटा हा करायचा आहे। आपण पोळी ही पोळीचा आटा आपण थोडा कडक ठेवतो, थोडा हा त्याच्यापेक्षा थोडा ढिले ठेवायचा आहे पोळीपेक्षा। चला ह्या प्रकारे हा मळून झालेला आहे आपला। मी याला वरतून पुन्हा एक चमच तेल घातलं आणि पुन्हा मळत आहे। चला मळून झालेला आहे हा गोडा आपण असंच ठेवून घेऊ। त्याला अर्धा घंट्यासाठी सेट व्हायला ठेवून देऊ। आता आपला डो पूर्ण रेडी झालेला होता आणि याला आपण मुरायसाठी अर्धा तास ठेवला। चला त्याचे गोडे करू आणि याच्यामध्ये पुरण टाकून पुरणपोळी तयार करू। अशा छोट्या छोट्या लाटा करायच्या, गोडे हाताला लागणार नाही। तेलाचं बोट घ्यायचं, अशी पाती गोलाकार करत जायची। अशा प्रकारे तशी कचोरी करतो आपण, त्याप्रमाणे हा असा गोळा करायचा। मध्यामध्ये थोडा राऊंड मारायचं, याच्यामध्ये मग पुरण टाकायचं। याच्यामध्ये आपण पुरण घालून घेऊ। तुम्हाला जास्त पूर्ण आवडत जास्त टाकू शकता तुम्ही, कोणी कोणी पूर्ण आवडत नाही कोणाला। असा हा डो वरची काढून घ्यायची, जास्त होत असेल तर आणि कमी होत असेल तर ठेवायची। बघा ह्या पद्धतीने हातानेच थोडं असं करत न्यायचं। थोडा ह्या टाकून घेऊ आपण मैदा। चला झालो, झाली आपली पुरणाची पोळी। तवा गरम करायला टाकला आहे आपण। तूप घालून घेऊ। चला आपली ही पुरणपोळी पहिलीवाली झालेली आहे, फुगली पण छान। काढून घेऊ हिला आपण। अशाच प्रकारे आपण पुरणपोळ्या बनवू। दुसरी पण पुरणपोळी आपण ह्याच प्रकारे पॅक केली। बघा थोडा मी आता मैदा ह्या करत आहे कोरपाटावर। पहिली ही वाली मी ती हातानेच केली। हलक्या हातानेच घ्यायचं, असं प्रेशर नाही मारायचं खूप।
जेवढी मोठी करायची आहे तेवढी मोठी करता येतो आपल्याला, ते आपल्यावर असते बघा। ही लाटली मी आणि ती हाताने बनवली। ही पाती बिलकुल पातळ ठेवायची, जसा पुरण छान दिसला पाहिजे पातीतून, जसं हा दिसत आहे तसं जाड पाती नाही करायची। छान वाटतो असा पाती बिना कमी पाती मध्ये पुरण खायला। पुरणपोळीला तूप वापरायचं, तूप छान वाटतो पुरणपोळीमध्ये। चला आपण ही आपली पुरणपोळी छान झालेली आहे। मी ह्या दोनच पुरणपोळ्या बनवल्या, कारण गरम गरम पुरणपोळी छान वाटतो, गरम गरम खायला थोडी मजा येते। पुरणपोळी खूप सुंदर पद्धतीत जमलेली आहे आणि चव पण खूप सुंदर आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवीन नवीन रेसिपीज पुन्हा पुन्हा आपण मिळत राहू। थँक्यू, धन्यवाद।